तर माझ्या मित्रमंडळी, आता लाईट फिटिंग चालू आहे बरं का? तर लाईट फिटिंग म्हणजे विटेच्या आधी कोरून हे पाईप टाकावं लागते त्या कोपऱ्यात, दिसतंय का तुम्हाला? कुठल्या ह्या कोपऱ्यात दिसतंय? तर अशा भीतीच्या आधी पाईप घालून ठेवायची, अंडरग्राऊंड फिटिंग म्हणा त्याला. ह्याच्यानंतर प्लॅस्टर करायचं. तर दाखवतो तुम्हाला आता कशी झाली फिटिंग. आता एवढं काय विशेष नाही बरं का, तरी बी ही कधी दिसणार तुम्हाला, ज्यावेळेस सगळं झाल्यावर दिसणार लाईट फिटिंग कशी झाली आपली. तोपर्यंत पाईपा तर दाखवून घेतो बघा कशा पाईपा खाचायच्या. म्हणजे माझं बांधकाम बघून, म्हणजे ज्याचं कोणा नवीन चालू आहे त्याला आयडिया येईल थोडीशी, म्हणून बाकी काय विषय नाही. काय शिवानी झालं सगळं करून, लाईट फिटिंग चालू आहे. लाईट फिटिंग चालू आहे, कोण अशी केली गे काय? काल इथं चालू होता काय माहित, इथं खांदून घेतलंय, तिथं खांदून घेतलंय, इथं खांदून घेतलंय, तिथं पण खांदलंय या आहे का? हे कोण इथं खांदले हो? हे कोण इथं पण खांदले आहे का? अरे देवा, इकडे आपल्या बेडरूम मध्ये काय खांदले बघू, इथं पण खांदले या आहे का? हो इथं पण खांदले या, इथं पण खांदले या, इथं पण खांदले हो, इथं इथं मग इथं पण येत आहे. हा इकडे बघ, इकडे काय खांदले बघू, हो इथं पण खांदले या आहे का? हो तिथं पण खांदले आहे का? सगळं खांदूनच ठेवलंय आपल्या घराला. इथं पण खांदलंय अजून कुठं, ओख इथं पण खांदलंय, ओख इथं पण खांदलंय शिवानी, ओख हो हो इथं पण खांदलंय, इथं पण खांदलंय, इथं पण खांदून ठेवलंय आहे का? इथं पण खांदलंय बोर्ड आहे खाय का? बघा ही हॉलचं, हे हॉलचं म्हणजे इथं आता सांगा तुम्ही काय बसत आहे काय नाही. इथं तीन पॉईंट सोडलेत बरं का, आणि इथं एक ही एक पॉईंट चुकला होता त्याच्यामुळे ते काढलंय, आणि इथं एक पुन्हा इथं पण आहे, आणि ह्या साईडला पण एक काढलाय आपण पॉईंट, आणि इथं खाली पण आहे, इथं मेनला पण आहे. तर अशा पद्धतीनं हॉलचं आहे बघा. तर बघितलं का? तर हे अशा पद्धतीनं आहे बघा, तुम्हाला एक थोडं दाखवतोय का अजून एक, म्हणजे अजून एक कल्पना येईल. आणि इथं म्हणलं तर हे आपलं इथं तीन ते पाईप सोडले जाऊन मागच्या साईडला, तर ही आपण गार्डन करणार आहे लेग भारी. तर ह्या गार्डनसाठी इथं आपण पाईपा सोडून ठेवलेला, तर गार्डन वगैरे तुम्हाला सगळं झाल्यावरच बघायला भेटेल. तोपर्यंत आपलं ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि सांगा कसं कसं काम होत चाललंय ते. वा सगळ्या खिडक्या संपल्यावर आलं. मग काय सगळ्या काढून झाल्या किती अपघात झाली, पप्पाची आईची
परत मामाची चला झाले बघा खिडक्या बसून काय दिसतंय बघा मोठ्या या मोठ्या खिडक्या एक नंबर मध्ये कसली ही तर कसली मोठी खिडक्या बघा इकडची या अशी आणि किचनचे दाखवतो आता किचन मध्ये आता लय अंधार झालाय ही तर बसवली इकडची बसवली किचनची पण बसवली आणि ही बेडरूमची तर तुम्हाला बघायची दाखवली अशी आणि इकडची पण बसवली कशा वाटल्या खिडक्या एक नंबर बसवल्या का नाही मोठ्याच्या मोठ्या 7 फूट आणि 6 फूट आता याला स्लायडिंग वगैरे पडदा बिडदा जर लावलं ना एक नंबर दिसते बघा हे एक नंबर म्हणजे एक नंबर कसं आहे शेताच्या शेतात आता इकडे शेत आहे ना आपलं त्याच्यामुळं वारं सानिबार पाहिजे म्हणजे वारं जेणेकरून पंखा जास्त वापर झाला नाही पाहिजे आणि वारं बिन चांगलं झालं पाहिजे आता गावाकडे असं फार्म हाऊस टाईप आहे म्हणल्यावर खिडक्या मोठ्याच पाहिजे तर सांगा लवकर आम्हाला खिडक्या कशा झाल्या